नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 28 छातीचा 4 टक्स ब्लाउज, हे बघा, हा 4 टक्स ब्लाउज, 4 टक्सचा जो ब्लाउज आहे तो आपण कशा पद्धतीने कट करायचा आहे, हा मी बॅक साइड कशी कट करायची आहे ती पण मी तुम्हाला दाखवलेली आहे, ही फ्रंट साइड कशी कट करायची आहे ती पण मी तुम्हाला सांगितलेली आहे। आता याची बाहीची कटिंग आपली राहिलेली आहे तर ती पण ह्या व्हिडिओ मध्ये 28 छातीसाठी कशा पद्धतीने ही बाहीची कटिंग करणार आहोत। आता हे बघा, ज्यावेळेस आपण बाहीची कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला हा जो मोंढा असतो तो आपण असा तिरका मोजणार आहोत। आता तो येतो आपला 7.5 इंच, हे बघा। आता हा तिरका मोंढा मोजल्यानंतर तो आपला 7.5 इंच आला। आता 7.5 इंच आल्यानंतर आपल्याला काय करायचे, अशा पद्धतीने आपल्याला याला फोल्ड करून घेऊया। आता 7.5 इंच आलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 7.25 इंच घ्यायचं आहे। याला आपण फोल्ड करून घेणार आहोत। 28 छातीच्या 4 टक्स ब्लाउजची बाहीची कटिंग मी तुम्हाला दाखवते। याआधी आपण बॅक साइड कशी कट करायची, फ्रंट साइड कशी कट करायची हे दोन्ही बघितलेले आहे। आता आपण काय करणार आहोत, याची बाहीची कटिंग जी आहे ती व्यवस्थित करून घेऊया। हे बघा, इथे आपल्याला काय करायचं होतं, 7.5 इंच आलेलं होतं। आता 7.5 इंच आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच मिळवावं लागतं, म्हणजे आपलं 7.25 इंच। आता 7.25 इंच झाल्यानंतर आपल्याला याची उंची घ्यायची आहे। आता बाही उंची आहे आपली 4.5 इंच, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं, म्हणजे 6 इंच। इथे एक मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे एक सरळ रेष मारून घ्यायची आहे। आता इथे आपण काय करणार आहोत, हे कट करून घ्यायचंय। अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। आता ज्यावेळेस आपण बाहीची कटिंग करतो त्यावेळेस आपण काय केलेलं आहे, हा मोंढा जो आहे तो आपण क्रॉसमध्ये मोजलेला आहे। क्रॉसमध्ये मोजून म्हणजे तिरका मोजलेला आहे, त्यामध्ये आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता इथे आपल्याला 3 इंचावर एक मार्किंग करायचं आहे। 3 इंचावर एक मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला 1 इंच घ्यायचंय सरळ रेषेमध्ये, आणि इथे पण आपल्याला 1 इंच घ्यायचंय। आता हे बघा, इथे आपल्याला काय करायचंय, हे जे 1 इंच आपल्याला सरळ रेषेत घेतलेलं आहे आणि हे 1 इंच घेतलेलं आहे तर त्याला आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा। हा आकार जो दिलेला आहे हा आपला बॅक साईडला जॉईंट होत असतो आणि दुसरा जो आकार डीप आकार देत असतो तो आपला फ्रंट साईडला जॉईंट होतो। हे बघा, या दोन्हीच्या मध्ये आपलं 1 इंचाचं अंतर पाहिजे। आणि त्यानंतर आता हे 1.5 इंचाची आपली, हे बघा, 1.5 इंचाची आपली ही फोल्ड पट्टी येणार आहे। आता 1.5 इंचाची फोल्ड पट्टी येणार आहे, इथे आपलं 5 इंच आपला दंड घेरा आहे, तिथे आपण 1.5 इंच घेणार आहोत। आता 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि ते अशा पद्धतीने आपण याची कटिंग करून घेऊया। आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला याची कटिंग करायची आहे। पहिला हा आकार आपण दोन्ही पार्ट जे आहे ते कट करून घेऊया। आणि ज्यावेळेस आपण फ्रंट साइडचा आकार कट करतो त्यावेळेस आपल्याला हा वरचा जो आकार असतो तेवढा एकच कट करायचा आहे। अशा पद्धतीने आपण ही बाहीची कटिंग केलेली आहे। आता यामध्ये मी तुम्हाला 4 टक्स ब्लाउजची कटिंग जी आहे ही फ्रंट साइड आणि हा बॅक साइड ह्या दोन्ही पार्टची मी तुम्हाला यादी कटिंग करून दाखवली होती। आता त्यानंतर हा तिसरा पार्ट म्हणजे आपला हा बाहीचा आकार, म्हणजे 28 छातीसाठी किती बाहीची रुंदी घ्यायची आणि उंची जेवढी असेल त्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच मिळवायची आहे। आणि ज्यावेळेस आपण 28 छातीच्या मापाचे ब्लाउजची कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला हा मोंढा जो आहे तो आपल्याला क्रॉसमध्ये म्हणजे आडवा मोजायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन
आपल्याला ही बाहीची रुंदी काढायची असते. ही बाहीची रुंदी काढल्यानंतर जसं आपण प्रत्येक छातीचे माप घेतो तर हे छातीचा पार्ट चौथा भाग निघतो, त्यामध्ये 1.5 इंच घेत असतो. जसं जसं हा छातीचा पार्ट वाढत चालतो तसं तसा हा क्रॉस जो आहे तो वाढत चालतो, आणि तशाच पद्धतीने आपली ही रुंदी जी आहे बाहीची ती वाढत चालते. त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग आहे ही अशा पद्धतीने करायची आहे. तर मी तुम्हाला ह्या 4 टक्स 28 छातीच्या मापाच्या 4 टक्स ब्लाऊजची कटिंग जी आहे ही कशा पद्धतीने पूर्ण करायची आहे ही मी तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आता या बाहीमध्ये जे तुम्हाला समजलं नसेल किंवा लक्षात आलं नसेल कटिंग कशी करायची किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता, त्यावर मी परत तुम्हाला एकदा व्हिडिओ बनवून दाखवू शकते. आणि तुम्हाला जे स्टिचिंग किंवा कटिंग हवी असेल तीही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता, त्या पद्धतीनेही मी व्हिडिओ बनवून दाखवू शकते. आता तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.